मित्रांनो, तुमचं सर्वांत स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल मराठी आय क्यूमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कंबाईंड पूर्वपरीक्षा जी की पोस्टपोन झालेली आहे ती कधी होऊ शकते, त्याबाबत आता आयोगाने काय अपडेट दिलेलं आहे, आयोग आणि सरकार यामध्ये काय विचारपूस चाललेली आहे ते ह्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला म्हटलं आहे की सप्टेंबरमध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पूर्वपरीक्षा ही जुलैमध्ये होऊ शकते, पण आता एक नवीन सोर्समुळे बातमी कळते की सप्टेंबरमध्ये होऊ शकते का. तर ती नक्की बातमी किती खरी किती खोटी याची मी शहानिशा या व्हिडिओमध्ये करणार आहेत. तसंच आता अनेकांना प्रश्न पडला असेल की राज्यसेवा एम व्ही आता RTOची परीक्षा होऊन 1.5 वर्ष झालं, त्यांची मुख्य परीक्षा कधी होऊ शकते, ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. तर ही बातमी आहे नेहमीप्रमाणे सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेली. ह्या बातम्या नेहमी आयोगाच्या सकाळ वृत्तपत्रातच काय आता आम्हाला एक पडलेला नक्की प्रश्न, याचं उत्तर जर तुमच्याकडे असेल ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यात त्यांनी म्हटलं आहे की MPSCची श्री सप्टेंबरमध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा होणार, म्हणजे अर्थात कंबाईनची परीक्षा ही सप्टेंबरमध्ये होणार. पण इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट ती लक्षात घ्यायला हवी, ते इथं जे प्रश्नचिन्ह आहे ना ते खूप काही गोष्टी बदलतात. ते काय कसं आहे ते पुढे तुम्हाला मी सांगतो. तरी नेमकी बातमी काय ते आपण एकदा बघून घेऊ. त्यात आयोगाने सांगितले की आयोगाने जिल्हानिहाय कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आयोगाकडून परीक्षेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारणा केली जाईल. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 1 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे, तो पुढे कालावधी किती वाढतो काय नाही या गोष्टीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असेल. पण तत्पूर्वी बातमी बघून घेऊ. राज्यातील सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांना MPSCची संयुक्त पूर्वपरीक्षेबाबत उत्सुकता लागली आहे, मात्र राज्यातील 14 जिल्ह्यांमधील कोरोनाची स्थिती अजूनही सुधारली नसल्याने ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. आता इथं बघा, इथं आयोगाने सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, तरीही सध्याचा लॉकडाऊन संपल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अर्थात डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या परवानगीने 18 जुलैला परीक्षा होऊ शकते असेही आयोगाने सांगितलं. आता इथे त्यांनी सांगितलं की 18 जुलै ही फार महत्त्वाची तारीख त्यांनी सांगितले की जर आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांना परवानगी दिली हो म्हटलं तर ते 18 जुलैला देखील परीक्षा घेऊ शकता, नाहीतर परीक्षा डायरेक्ट सप्टेंबरमध्ये होऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ऑगस्ट महिन्यामध्ये काय झालं परीक्षा न घ्यायला कारण, तर याचं कारण आयोगाने पुढच्या स्लाईडमध्ये दिलेलं आहे. तर पुढची स्लाईड आहे की आपल्याला माहिती आहे की जूननंतर राज्यात पावसाला सुरुवात होते आणि जुलै ऑगस्टमध्ये मुंबई रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे या काळात परीक्षा घेणे अशक्य आहे. तरीही ऑक्टोबरमध्ये UPSCची परीक्षा होणार आहे, त्यामुळे 18 जुलैलापर्यंत परीक्षा न झाल्यास संयुक्त पूर्वपरीक्षा सप्टेंबरमध्येच होईल असं आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आता आयोगाने जिल्हानिहाय कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आयोगाकडून परीक्षेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारणा केली जाईल, त्यानंतर परीक्षेसाठी पोषक वातावरण असल्यास जुलैच्या मध्यावधीत परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या 1 महिना अगोदर जाहीर करावे लागेल असं आयोगातील सूत्रांनी सांगितले. थोडक्यात इथं महत्त्वाची गोष्ट आहे की ऑगस्टमध्ये ते परीक्षा होणार नाही, कारण की त्या काळामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असतो, त्यामुळे ऑगस्टमध्ये परीक्षा होऊ शकत नाही. आता त्यांनी जुलैच्या मध्यावधीत परीक्षा घेण्याचं त्यांचं नियोजन आहे, पण ते पण कोरोना परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनांनी त्यांना परवानगी दिली तर जुलैच्या 18 जुलैपर्यंत किंवा 18 जुलैला परीक्षा होऊ शकते. पण जर कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही, आपत्ती व्यवस्थापनाने त्यांना परवानगी नाकारली, तर परीक्षा ही सप्टेंबरमध्ये डायरेक्ट होईल. आणि एक त्यांनी इथं फार महत्त्वाचं सांगितलं की 1 महिना अगोदर तरी विद्यार्थ्यांना त्याबद्दल सूचना द्यावी लागेल, म्हणजे आपल्याला जर 18 जुलैला परीक्षा असेल तर किमान आपण 18 जूनपर्यंत अपेक्षा करू शकतो, तर आयोग आपलं नोटिफिकेशन जाहीर करेल. पण जर 18-20 जूनपर्यंत नोटिफिकेशन जर आलं नाही तर परीक्षा ही 100% सप्टेंबरमध्ये होण्याची चान्सेस आहे. आता तुम्हाला तुम्ही जर अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की अनेक जण आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असतील, गेले काही विद्यार्थी अनेक 1.5-2 वर्षापासून MVI मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असतील, यांचा तर रिझल्ट कधी लागेल, मुख्य परीक्षा कधी होईल, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे ही राज्य शासनाने जी नवीन कमिटी नेमली आहे त्या कमिटीच्या अहवालावर अवलंबून असेल. आणि ह्या दोन गोष्टी एवढ्या नक्की आहे की कंबाईनची पूर्वपरीक्षा झाल्याशिवाय ह्या दोन परीक्षा होणार नाही. कंबाईनची ज्यावेळेस पूर्वपरीक्षा होईल त्याच्यानंतरच राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि MVI मुख्य परीक्षा होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास करत राहा, ह्या बातमीवर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही आपापल्यापर्यंत ठरवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.